आणि आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचं आहे कॉफी पेंटिंगबद्दल. तर शेफाली, ह्या कॉफी पेंटिंगची आधी मुळात ही आयडिया आहे ना, ही खूप वेगळी वाटते गं आणि खूप छान वाटते. तर ही तुला कशी आणि केव्हा सुचली ते आधी सांग ना आम्हाला. हो नक्की अर्चना. तो कॉफी पेंटिंग ही आयडिया मला अशामुळे सुचली का, माझ्याकडे कलर्स नव्हते लॉकडाऊन मध्ये, बरं. कलर्स नव्हते आणि मला पेंटिंग करायची खूप हाऊस आहे. म्हणजे आधी लहानपणापासून मला पेंटिंग करायची खूप हाऊस आहे. तो माझ्याकडे कलर्स नव्हते तर मी विचार करत होती का आता बाबा वापरायचं तरी काय पेंटिंग करण्यासाठी. बरं. मग मी कॉफीचा एकदा कॉफी अशी कागदावर पडली तर बघितलं अरे मस्त ब्राऊन कलर असा येतोय त्याच्यावर, आणि अच्छा. ती सुकल्यावर अजून एक वेगळा असा त्याचा कलर निर्माण होतोय. तर ओके. त्याच्यावरनं मला असं वाटलं का आपण कॉफी पेंटिंग पण एकदा ट्राय करून पाहिलं पाहिजे. मस्त. आणि मग त्याच्यामुळे तुला ती आयडिया सुचली आणि मग तू ते करायला लागलीस. हो बरोबर. तर आता आपल्या सगळ्या जे आपले श्रोते हा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आता आपण असं सांगूया की हे जर कॉफी पेंटिंग करायचं असेल तर तू म्हणालीस तसं कॉफी ही सगळ्यांच्या घरी असते, पण कॉफीमध्ये सुद्धा दोन प्रकारची कॉफी असते शेफाली. एक तर आपण म्हणतो की इन्स्टंट कॉफी एक असते आणि दुसरी जी कॉफी असते ती फिल्टर कॉफी. तर त्याच्यापैकी कुठल्या प्रकारची कॉफी आपण या कॉफी पेंटिंगसाठी यूज करतो? हा तर अर्चना, आपण ह्या पेंटिंग साठी इन्स्टंट कॉफी यूज करतो कारण ती यूज पाण्यात विरघळते तो, ओके. आणि त्याच्यात म्हणजे साखरही नसते. तो साखर नसलेली जी पाण्यात विरघळणारी जी कॉफी असते इन्स्टंट कॉफी, ती आपण ह्याच्यामध्ये वापरतो. अरे वा. आणि त्याच्याचप्रमाणे दुसरं सुद्धा शेफाली आपल्याला काय काय लागणार आहे या पेंटिंगसाठी जरा आम्हाला सांग ना. हो नक्की. तर या कॉफी पेंटिंग साठी तुम्हाला असं मोठं आर्टिस्ट असलं पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तुम्ही म्हणजे आमच्या इथे लोक आलेली आहेत जी 30 वर्ष त्यांनी हातात ब्रश नाही धरलाय पण तरी पण त्या लोकांनी पेंटिंग केलेली आहे. तो ह्याच्यामध्ये असं आर्टिस्ट असल्यासाठी असं गरज नाहीये. ओके. मी तुम्हाला एक साहित्य सांगते ह्याच्यातली. सांग तर नॉर्मल आपल्याला जे साहित्य लागतं इन्स्टंट कॉफी, ज्याच्यामध्ये साखर नाही पाहिजे कारण साखर असेल तर मग तुम्ही पेंटिंग केलं त्याच्यावर मुंग्या येतील. बर. तो आपल्याला ते नकोय. इन्स्टंट कॉफी पाहिजे, ब्रश पाहिजे आपल्याकडे, एक जाड कागद पाहिजे. जाड कागद जो ज्याच्यावर कॉफी जरी तुम्ही टाकली तर पाण्याने फाटणार नाही तो कागद. बर. तो तसा एक कागद पाहिजे. किंवा तुमच्याकडे असा एक नॉर्मल प्रिंटिंग पेपर वगैरे असला तरी आपण त्याला दोन फोल्ड करून त्याला आपण असंच जाड बनवू शकतो. ओके. आणि पेंटिंग ब्रश, टिश्यू पेपर, तीन आपल्याला वाट्या लागणार आहेत ह्याच्यासाठी कॉफी पेंटिंग साठी. आणि आपल्याला इन्स्टंट कॉफी ह्याच्यासाठी लागणार आहे. बर. तर मग आता तू म्हणालीस तसं हे सगळं साहित्य आपण घेतलं आणि त्याच्या आधी आपण असं सांगूया की हे सगळं साहित्य आपण घेतलं आणि आता पेंटिंगला आपण सुरुवात करणार. तर त्या जो जाड पेपर तू सांगितलं, जाड ड्रॉइंग पेपर आपण घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण कुठलं तरी एक चित्र आधी काढून घ्यायला हवं ना. हो. तर आपण कुठलंही आधी जर तुम्ही बिगनर असाल, तुम्हाला आवड आहे ह्याची, तर पहिले जेव्हा तुम्ही ट्राय कराल तेव्हा तुम्ही एखादं कमळ किंवा गणपती किंवा तुम्ही एखादा कासव वगैरे असं काढू शकता, जिराफ काढू शकता पेन्सिलनी. जे जस्ट बिगिनर लोक आहेत ते पेन्सिलनी असं काढू शकता. ओके. ते ड्रॉइंग. बर. आणि मग ते काढून रेडी आहे आपलं चित्र. मग आता पुढे काय करायचं? हा तर हे चित्र आपलं रेडी आहे काढून. आपल्याला आता काय करायचंय, आपल्याला तीन वाट्या घ्यायच्या आहेत आणि चौथ्या वाटीमध्ये पाणी ठेवायचंय आपल्याला. बर. ठीक आहे. तर आपण ह्याच्यामध्ये तीन शेड्स निर्माण करणार आहोत कारण एका शेडने केलं तर आपलं ड्रॉइंग सेम दिसतात. म्हणजे आपल्या ड्रॉइंग मध्ये जर आभाळ असेल आणि आपल्या ड्रॉइंग मध्ये जर नदी असेल, जर आपण त्याला एकच कलर दिला तर त्या ड्रॉइंगला अर्थ नाही होणार. सो आपण तीन शेड्स बनवणार आहोत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेड. सो आपण एका बाउलमध्ये एका वाटीमध्ये आपण कॉफी टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकणार आहोत. तर त्याच्यामुळे काय होणार का एक लाईट शेड निर्माण होणार कारण आपण कॉफी कमी टाकली आणि पाणी जास्त टाकलंय. जो एक लाईट शेड निर्माण होणार ती आपण पाठच्या बॅकग्राऊंडला वापरणार. आपल्या जे पाठचा कागद असतो बॅकग्राऊंडचा त्याला आपण वापरणार. मग आपण दुसऱ्या वाटीत त्याच प्रमाणात कॉफी आणि त्याच प्रमाणात पाणी घेणार आणि त्याच्यामुळे आपली ती मीडियम शेड तयार होणार. ती मीडियम शेड आपल्याला कशाला उपयोगी पडते का, जेव्हा आपल्याला शेडिंग वगैरे द्यायचं असतं किंवा आपल्याला आभाळ आणि आपल्याला पाणी हे वेगळं दाखवायचं, म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला लाटा दाखवायचे.
बर आणि आभाळामध्ये ढग दाखवायचे, तर आपल्याला ते सेपरेटली दिसलं पाहिजे का आभाळ कुठलं आणि पाणी कुठलं. अच्छा, तर त्याच्यासाठी ते वापरणार. आणि डार्क आपण जी बनवणार आहोत त्याच्यामध्ये कमीत कमी पाणी टाकायचं आणि जास्तीत जास्त कॉफी टाकायची, म्हणजे एवढी कॉफी टाकायची का आपला ब्रश हलू शकतो पेपरवर. बर, तर ते आपण मेन ऑब्जेक्ट साठी आपला वापरणार. समजा आपला मेन ऑब्जेक्ट आहे कमळ, आपला मेन जो ऑब्जेक्ट आहे कमळ आहे, तर आपण कमळला डार्क शेडनी रंगवणार आहोत. बर बर. आणि मग तू सांगितलंस तसे या शेड्स वापरून जिथे जिथे जसं आहे, म्हणजे जसं पाणी आहे किंवा एखादा डोंगर असेल, फूल असेल, जे चित्र आहे त्याप्रमाणे तिकडे शेडिंग आपल्याला करायचे. बरोबर आहे, बरोबर. जसं की तुम्ही गणपती काढलात, गणपती काढला तर आपल्याला गणपतीचा डोळा म्हणजे घोर काळा पाहिजे, काळा कलरचा पाहिजे, आपण त्याला डार्क कॉफी वापरणार. किंवा जे आपल्याला त्या चित्रामध्ये असं वाटतंय का आपल्याला ते ठळकपणे दिसू द्यायचंय लोकांना, म्हणजे आता गणपतीचा मुकुट आपल्याला दिसू द्यायचंय लोकांना, किंवा गणपतीचं जे मुकुट आहे, सोंड आहे, सोंडेला आपण युजली लाईन्स लाईन्स असतात त्या गणपतीच्या सोंड, तर आपण त्याला शेडिंग तिथे देऊ शकतो. अच्छा, तर मग अशा प्रकारे शेडिंग हे सगळं करायला शेफाली किती वेळ लागतो ग साधारण हे चित्र पूर्ण व्हायला? हे चित्र पूर्ण व्हायला अर्चना आपल्याला काय करावं लागतं का, आपण जेव्हा पहिली शेड देतो तेव्हा आपल्याला आपण नेल पॉलिश कसं लावतो, नेल पॉलिश पहिली कोट देतो आपण आणि आपण थांबतो थोडा वेळ, पाच मिनिटं तरी थांबतो. बरोबर, तिथेपर्यंत. आणि मग आपण दुसरी देतो. हो, कॉफी पेंटिंग मुळात करण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही, आपण तो करत असतो. बरोबर, आपल्याला टाइम लागतो तो सुकण्यासाठी, तो सुकायला. अच्छा, आपल्याकडे म्हणजे जर मुली जर समजा पेंटिंग करत असाल, आपल्याकडे समजा केस, आता पावसाळा चालू, केस वाढवण्यासाठी ड्रायर असेल, ओके, आपण तो ड्रायर त्याच्यावर जरी फिरवला फटाफट तरी होऊ शकतो, मग ते लवकर वाळू शकतं म्हणजे चित्रावरती. हा, आणि मग थोडा कमी वेळ लागेल. आणि मग हे झाल्यानंतर ते चित्र जेव्हा पूर्ण सुकतं तेव्हा त्याच्यामध्ये शेफाली आपल्याला तीन वेगवेगळ्या शेड्स क्लिअर दिसतात आणि त्यामुळे ते चित्र एकदमच सुंदर दिसत असेल. हो, एकदम सुंदर दिसतं ते चित्र. आणि माझा एक पॉइंट राहिला, कधी कधी असं होतं आपले कॉफीचे जे गोळे आहेत, जे कण उरतात कॉफीचे, आपल्याला कण त्याच्यावर उरू द्यायचे नाहीयेत. पण जेव्हा जसा आपला कण, कारण कधी कधी काय होतं आपण मिक्स करण्यामध्ये आपल्याला टाइम जातो, तो कण आपल्याला उरू द्यायचा नाही, लगेच आपल्याला तो ब्रशनी काढून टाकायचा आहे. अच्छा, नाहीतर मग त्याच्यामुळे चित्र स्पॉइल होऊ शकतं. हा, त्याच्यामुळे चित्र आपलं खडबडीत होऊ शकतं. आपल्याला खडबडीत नको, आपल्याला स्मूथ असं चित्र हवंय. अरे वा. तर शेफाली, आणि तू हे सगळं सुरू केलंस लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि आता तू आणि तुझी मैत्रीण याच्यामध्ये आणखीन पण नवीन नवीन प्रयोग करताय. म्हणजे नेहमीच जो आर्टिस्ट असतो तो कधी एका कुठल्या पॉइंटवर थांबू शकत नाही, त्याला नेहमी काहीतरी नवीन नवीन करायचं असतं आणि नवीन नवीन त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स पण तुम्ही करत असाल. तर आणखी पण असा एक एक्सपेरिमेंट तू केलास आत्ता नुकताच, तर याच कॉफी पेंटिंगच्या संदर्भातला, तर तो तू काय केलास आणि त्याचा रिझल्ट काय मिळाला हे आपण ऐकणार आहोत. पण त्याच्या आधी आपण हे एक मस्त गाणं ऐकूया.
मस्त बिंधास्त हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्याबरोबर आहे शेफाली धारगळकर आणि ती आपल्याला सांगते कॉफी पेंटिंगबद्दल. हाय शेफाली, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते तुझं. आणि तुला मला विचारायचं आहे की हा जो एक नवीन उपक्रम तू सुरू केला आहेस या लॉकडाऊनच्या काळामध्ये, तर त्याला कसा रिस्पॉन्स मिळतोय तुला? आणि तू आता क्लासेस पण घेतेस, तर त्याच्याबद्दल आम्हाला अगदी थोडक्यात सांग ना. हो, तो ही जी कल्पना होती ती माझ्या मैत्रिणीनी पहिले मांडलेली, म्हणजे सायली घाटगे तिचं नाव आहे. आम्ही दोघींनी कल्पना चालू केली आणि तुम्हाला आयुष्यात अशी मैत्रीण भेटली पाहिजे का ती तुमच्याबरोबर एक स्वप्न जगण्याची एक ताकद असेल तिच्यामध्ये. आम्ही एक स्वप्न चालू केलं आणि आमच्या स्वप्नाला आम्ही नाव दिलं स्प्रिंग वंडरलँड असं. वा, हा. तो आम्ही आणि जी टर्मरिक हळद, आता मी तुम्हाला तुम्ही विचारच मला हळदीबद्दल, तर हळदीची जी कल्पना होती ती माझ्या मैत्रिणीची होती सायली घाटगे. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये नवीन काहीतरी तू इंट्रोड्यूस करणार होतीस आणि जे तुम्ही करून बघितलं, तर हळदीचा वापर. हो, आम्ही हळदीचा वापर केला. आम्ही त्याच्यामध्ये आमच्या जे पार्टिसिपंट आहेत आम्ही वर्कशॉप घेतो, तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आफ्रिकन पेंटिंग शिकवलं. म्हणजे असं एक जे आपल्या भारताची हळद आणि एक इंटरनॅशनल कुठलं तरी पेंटिंग, म्हणजे आफ्रिकन पेंटिंग. सो आम्ही हळद आणि आफ्रिकन पेंटिंग ह्याचं फ्युजन केलं आणि आम्ही ते आफ्रिकन पेंटिंग लोकांना शिकवलं. तसंच आम्ही बरेच लॉकडाऊनच्या काळात लोक स्ट्रेस मध्ये असतात, सो त्यांच्यासाठी एक काहीतरी आपण आयुष्यात काहीतरी क्रिएटिव्ह केलं बाबा, किंवा काय काय आम्हाला असे फीडबॅक पण मिळाले का जे पेशंट लोक आहेत, आम्हाला आता भीती गेली, आमच्या आजाराची भीती गेली, तुम्ही आम्हाला शिकवतात असं. खूप छान. तर हा जेव्हा तू प्रयोग केलास हळदीचा, तर त्यामुळे ही जी कॉफी पेंटिंग आहेत शेफाली ती आणखीन सुंदर दिसली असतील. आणि मला वाटतं काही चित्र अशी असतात की ज्याच्यामध्ये सूर्यास्त असतो, तर त्यावेळेला या हळदीचा रंग खूप छान दिसला असेल त्या चित्रांमध्ये. आणि त्यामुळे हा तुम्ही केलेला प्रयोग जसा सक्सेसफुल झाला, तसं तू म्हणालीस तशी तुमची जी स्वप्न आहेत, तुमच्या स्वप्नातली जी चित्र आहेत ती अशीच प्रत्यक्ष तुमच्याकडून पूर्ण होत, जे जे काही तुम्ही मनाशी संकल्प केले असतील ते सगळे संकल्प तुमचे पूर्ण होत, अशी तुला मी आणि तुझ्या मैत्रिणीला, तुम्हाला दोघींना मनापासून शुभेच्छा देते. आणि तू आजच्या या कार्यक्रमामध्ये मस्त बिंधासमध्ये इतकं छान बोललीस आणि इतक्या थोड्या वेळामध्ये आम्हाला सांगितलंस की कॉफी पेंटिंग कसं होऊ शकतं इतकं सुंदर, त्याच्यासाठी आमच्या FM टीमतर्फे तुझे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.